राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माननीय आमदार वल्लभ शेडबेंके साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 20वा वर्धापन दिन दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या आनंदाने सोमवारी 10 जून रोजी साजरा करण्यात आलाय. नामदार वल्लभ शेडबेंके यांच्या नारायणगाव येथील निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण यावेळेस करण्यात आलं. तर तदनंतर पक्षाची बैठक देखील संपन्न झाली आहे. या कार्यक्रमाप्रसंगी जुन्नर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पांडुरंग पवार, अमित बेंके, जुन्नर शहर अध्यक्ष दिनेश दुबे, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सूरज वाजगे, भाऊसाहेब देवाडे, राजश्रीताई बोरकर, दिलीप कोल्हे, बाळासाहेब खिल्लारी, विजय कुऱ्हाडे, कृषीरत्न अनिल तात्या मेहर, अरविंद लंबे, काळूराम शेळकंदे आदींसह मान्यवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी आपलं मनोगत देखील व्यक्त केलं आहे. भारत मातेचे थोर सुपुत्र आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. या स्थापनेला आज 20 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 21व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं जुन्नर तालुक्याचे भाग्यविधाते नामदार बेंकेसाहेबांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये आज ध्वजारोहणाचा कार्यक्रम आम्ही संपन्न केलेला आहे. या निमित्ताने तालुक्यातील अनेक मान्यवर विविध संस्थांचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. 20 वर्षापूर्वी शरदचंद्रजी पवार साहेबांनी स्वाभिमानाच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि मागच्या 15 वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये त्या ठिकाणी सहभागी झाला. एवढंच नाही तर भारत देशामध्ये अनेक राज्यांच्यामध्ये आमदार म्हणून असेल, खासदार म्हणून असेल किंवा उपमुख्यमंत्री पदावरसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी काम केलं. शेवटी सर्वसामान्य माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमी मानलेला आहे आणि त्याला अनुसरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी बेंके साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. आमच्या तालुक्याचे युवा नेते आदरणीय अतुल शेठ बेंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देण्याचं काम तालुक्यामध्ये गेल्या 4-5 वर्षापासून त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि याचा प्रत्यय आपल्याला या कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आलेला आहे. माननीय नामदार शरदचंद्रजी पवार साहेब, माननीय श्री अजितदादा पवार, माननीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि आदरणीय बेंके साहेबांनी आम्हाला शिरूर लोकसभा मतदारसंघाचे जे उमेदवार दिले डॉक्टर अमोल कोल्हे साहेब त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षाच्या माध्यमातून जवळपास 42,500 मतांची आघाडी या तालुक्यामधून मिळालेली आहे. याचं चित्र आपण सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. माझी सर्व तालुक्यातील मतदार बंधू भगिनी आणि सर्व ग्रामस्थांना या निमित्ताने विनंती जाणार आहे की विकास करणारा पक्ष शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचे स्वप्न पाहणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा आपण सगळ्यांनी जवळून पाहिलेली आहे. पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर पक्षांच्या पाठीमागं आपण सर्वांनी भरभक्कमपणे उभं राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आज जागतिक नेत्रदिन देखील आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जुन्नरमध्ये संकल्प केलेला आहे की जास्तीत जास्त लोकांचे फॉर्म भरून घेऊन मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्पसुद्धा पक्षाच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या 21व्या वर्धापन दिनाच्या सर्व तालुक्यातील तमाम जनतेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदरणीय अतुल शेठ बेंके साहेबांच्या वतीनं आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या वतीनं आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते नामदार वल्लभ शेठ बेंके साहेबांच्या वतीनं डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करून मी माझे दर्शक या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. कॅमेरामन संतोष कुलकर्णी, आज 24 तास, नारायणगाव.